नमस्कार. अकस्मात मराठी हॉरर चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन थरारक अनुभव सांगणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या अशाच नवनवीन थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. नेहमीप्रमाणे आजही राकेशचा म्हणावा तसा धंदा झाला नव्हता. संध्याकाळ झाली होती, रात्रीचे 8 वाजत आले होते. काहीच नव्हते म्हणून नाईलाजाने राकेशने रिक्षा नाक्यावरून काढली आणि स्टेशन रोडकडे चालू लागला. दिवसभर झालेल्या कमाईवर तो फेरनजर मारत होता आणि मनातच हताश होत होता. तेवढ्यात एक म्हातारी त्याला दिसली. राकेशची रिक्षा त्या म्हातारीलाही दिसली होती. तिने हात केला आणि राकेशने तिच्याजवळ रिक्षा थांबवली. म्हातारी जवळजवळ 70 पुढची वाटत होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक तेज होतं. कुठे जायचं आहे आजी? राकेश जरा मोठ्या आवाजातच म्हणाला. चल बाबा, घराकडे चल, म्हातारी उत्तरली. राकेश थोडा सैरभैर झाला. ही मला ओळखते की काय? कुणाच्या घराकडे? राकेशने चाचपत विचारलं. अरे माझ्या घराकडं, ते जुनं मंदिर आहे ना, तिथं. राकेशने रिक्षा चालू केली आणि मनातच विचार करू लागला, इतकं जवळचं भाडं भेटलं म्हणजे आजचा धंदा बोंबलला. एवढा विचार करता करता मंदिर आलं. पण ती म्हातारी उतरली आणि 100 रुपयाची नोट काढून त्याच्या हातात दिली. ते पाहून राकेश म्हणाला, आजी 20 रुपये द्या, एवढे सुट्टे नाहीत माझ्याकडे. म्हातारी म्हणाली, राहू दे बाबा, बाकीचे ठेव तुला. म्हातारीसाठी रिक्षा थांबवलीस तेवढंच बस झालं. राकेशला काय बोलावं सुचलंच नाही आणि त्याचा हात खिशाकडे वळला. राकेश निघणार तशी म्हातारी बोलली, बस झाला धंदा, आता घरला जा. राकेश मनात खुश झाला, चला थोडं तर बरं झालं. पण त्या म्हातारीचं ऐकून घरी जाऊ की दोन भाडी मारू? पण राकेश स्टेशनकडेच रिक्षा नेऊ लागला. स्टेशन ते घरचं अंतर तसं 3 किलोमीटरवर म्हणून राकेशने स्टेशनवर रिक्षा नेली. घड्याळात बघतो तर 10 होते. नवलच म्हणून राकेशने विचार केला की आता तर घरी निघू. रिक्षा काढली, तोच एक आवाज ऐकू आला. नाक्यावर जाणार ना? राकेश लगेच हो बोलला. तशी ती व्यक्ती रिक्षात बसली. राकेश रिक्षा पळवू लागला. 1 किलोमीटर जातो तोच दुसऱ्या एकाने राकेशच्या रिक्षाला हात केला. राकेशनं रिक्षा थांबवली. ती व्यक्ती, जरा नाक्याच्या आधी पुलाजवळ सोडता का? असे राकेशला म्हणाली. राकेशला काही सुचत नव्हतं, कारण आधी तर धंदा होत नव्हता आणि आता अचानक गिराईकवर गिराईक. मागे आधीचं गिराईक बसलेलं होतं म्हणून राकेशने त्याला स्वतःच्या बाजूला बसवलं आणि रिक्षा पळवली. पूल जवळ आला तसं राकेशने रिक्षा थांबवली. ते गिराईक पैसे देऊन निघालं. पण राकेश त्याच्याकडून पैसे घेताना घामाघूम झाला. त्याचा हात थरथरू लागला. खाली नजर घालून त्याने लगेच रिक्षा पळवली. राकेश पुरता घाबरला होता, पण कापरं भरलेल्या हाताने त्याने कशी तरी रिक्षा नाक्यावर आणली आणि मगच गिराईकला उतरवलं. त्या गिराईकाने राजेशला द्यायला पैसे काढले. ते घेण्याआधीच राकेश न राहून त्या गिराईकाला म्हणाला, साहेब तुम्ही पाहिलं का मगाशी? ती व्यक्ती म्हणाली, काय? राकेश म्हणाला, ते माझ्या बरोबर बसलेलं गिराईक होतं ना, त्याचे पाय उलटे होते. हे बोलताना सुद्धा राकेश थरथर कापत होता. तसं ते गिराईक म्हणालं, काय बोलतोस? अरे
खाली बघ, माझे पाय पण उलटे आहेत. आता मात्र राजेशची बोबडी वळली आणि त्याच्या डोळ्यासमोर अंधार झाला. सकाळी राकेशची रिक्षा नाक्यावरच होती, पण राकेश मात्र ते मंदिर शोधत फिरत होता जिथे त्या म्हातारीला त्याने सोडलं होतं. ही घटना साल 2004-2005 असेल. मी संगणक कन्सल्टंट म्हणून कार्यरत होतो व कामानिमित्त सतत फिरतीवर असत. एकदा कर्नाटकातील हुबळी नजीकच्या एका गावात एका ऑफिसमध्ये मला जावं लागलं व काम अजून संपलं नव्हतं म्हणून त्या दिवशी एका लॉजमध्ये राहावे असे मी ठरवले. साधारण संध्याकाळी 7:30 दरम्यान मी तिकडे पोहोचलो व एक सिंगल बेडवाली छोटे खाणी रूम बुक केली. जास्त काही सामान नव्हते. एक छोटीशी कपड्यांची बॅग व एक जड टूल किट घेऊन मी वर खोलीत गेलो. फ्रेश होऊन जरा पहुडलो व 9 दरम्यान जेवणाची ऑर्डर दिली. काही वेळाने वेटर जेवण घेऊन आला व टेबलवर 2 ताटं ठेवून जेवण वाढू लागला. मी लगेच त्याला विचारले, हे दुसरे ताट कोणाचं वाढत आहे? तर वेटर त्यावर म्हणाला, बाईसाहेब जेवणार नाहीत का? हे ऐकून माझं डोकं उठलं. मी त्याला धारेवर धरले व रागाने ओरडलो की अरे, मी एकटाच आहे, कोण बाई, कुठली बाई? मी ही सिंगल खोली बुक केली आहे, काहीही बरळू नको. तेवढ्यावर न थांबता मी मालकाला रजिस्टर घेऊन बोलावलं. तो आला. त्याच्यासमोर पण वेटर तेच म्हणाला की काही वेळापूर्वी त्यानं एका बाईला खोलीत जाताना पाहिले. आता मात्र माझ्या डोक्याची तिडीक गेली व मी म्हटले की अशाने माझ्याबद्दल गैरसमज होतील. पण मालकाने म्हटले, त्याच्याकडून खोली नंबर बघण्यात गडबड झाली असेल, चूक झाली असेल, जाऊ द्या. थोड्या वेळाने मी जेवण केले व निद्राधीन झालो. नेमकं किती वाजले होते माहीत नाही, पण मला खोकल्याची उबळ आली. सर्वत्र एक विचित्र वास येत होता, जसं स्मशानात येतो तसा. व मला खोलीत खूप धूळ आहे असं वाटू लागले. कानावर कोणीतरी बाई कुठलं तरी गाणं गुणगुणत आहे असं ऐकू येऊ लागलं. त्याचबरोबर पायावर ठेका पण धरला आहे असा आवाज जाणवला. लगेच एक ऋषी आवाज गाणं गुणगुणत आहे असं पुन्हा जाणवलं. मग मात्र मी लागलीच उठलो आणि पटकन लाईट लावली. त्यावेळी पिवळा प्रकाश देणारे बल्ब होते. मी सर्वत्र बघितले पण मला काही जाणवलं नाही. मी पाणी पिलो व त्या क्षणी मला असे वाटले की मी नक्कीच काहीतरी वाईट स्वप्न बघितलं असणार. असा विचार करत असतानाच मी विचार केला की आपला मेंदू काय काय कल्पना करू शकतो. मी माझ्यावरच हसलो. हे सगळं काय असणार आहे, माइंड गेम, अजून काय? असा विचार करून मी पुन्हा झोपणार तोच माझं लक्ष उजव्या बाजूच्या भिंतीजवळ गेलं, जिथे आरसा लटकत होता. त्याखाली मला 4 पाण्यात भिजलेले पाऊल खुणा आढळले. ते पाहून माझ्या मनात विचार येऊ लागले की खरंच त्या वेटरने माझ्या खोलीत कोणा बाईला येताना पाहिले होते का? ते गाणं कोण गुणगुणत होतं, स्त्री की पुरुष? पाण्यात भिजलेली पाऊल खुणा इतरत्र कुठेही का आढळले नाहीत? आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच मी ती खोली खाली केली.